नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्र नवदुर्गा या आपल्या श्रृंखलेत आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत ज्या पाहुण्या आहेत त्यांना पुणेकर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळे सेलिब्रिटीज ओळखतात. निवेदिता साबू, थँक्यू. डिझायनर आहेत आणि त्यांच्या अचीवमेंट्स, त्यांनी केलेलं काम हे जर सांगायचं ठरवलं तर अनेक महत्त्वाचे माइलस्टोन्स त्यांनी पार केलेले आहेत, अनेक महत्त्वाचे टप्पे पार केलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना पहिल्यांदा मला की निवेदिता एक राजकीय घराण्याचा वारसा आहे. मला म्हणजे सांगायला आवडेल की आपले सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांचे मामा आहेत आणि राजकीय घराण्याचा वारसा, पवार घराण्याचा वारसा, अशावेळी एक वेगळं क्षेत्र निवडलं एकदम. आणि डिझायनिंग म्हणजे NIFT मध्ये जेव्हा गेलीस तेव्हा घरून काही असं म्हणाले की दुसरं कर किंवा आवड होती तशीच? नाही नाही, नक्कीच. तर सुरुवातीला माझी आई होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि महाराष्ट्र काउन्सिल होमिओपॅथीला माझे वडील मरीन इंजिनियर आहेत, त्यामुळे डेफिनेटली असं होतं की दुसरं कोणीच फॅशन डिझायनर नव्हतं घरातलं, त्यामुळे पुढे जाऊन खाणार काय, नक्की आर्टिस्टच व्हायचंय का, हा प्रश्न तर डेफिनेटली उद्भवलाच होता. आणि तेव्हा मी द इयर 2000 मध्ये ग्रॅज्युएट झाले NIFT टेलीवरून. तर तेव्हा माझा अट्टहास होता की मी NIFT मधून आणि FIT मधूनच ग्रॅज्युएशन करणार, मी दुसऱ्या कॉलेजला जाणार नाही. म्हणजे आई वडील म्हणाले कर अभ्यास, तुझ्या हिंदीवर ऍडमिशन मिळाली तर आम्ही तुझ्यासाठी वशिला लावणार नाही, आम्ही कोणाशी बोलणार नाही, आम्ही तुझ्यासाठी डोनेशन भरणार नाही. आणि एनिवे हे फील्डही तसं नव्हतं की तुम्ही असं काही करू शकत होतात, त्यामुळे मी चक्क खूप जोरात तयारी केली, मन लावून. पार 10वी झाल्यापासून अख्खी 11वी आणि 12वी मी NIFT ला फॅशन डिझायनर होण्यासाठी सगळ्या डिझायनर्सची माहिती, त्यांचा अभ्यास, वेगवेगळे फॅब्रिक्स, टेक्स्टाईल्स, एम्ब्रॉयडरीज, छोटे छोटे कोर्सेस सगळं करून मी म्हटलं की मला NIFT दिल्लीला आणि दिल्लीलाच ॲडमिशन पाहिजे. तर तेव्हा पुण्यातली मुलगी एकटी दिल्लीला कशी राहणार ह्याचा पण एक मोठा प्रॉब्लेम होता. आणि शेवटी माझ्या आजी म्हणजे शरद पवारांच्या मिसेस प्रतिभाताई पवार शेवटी माझ्या आईला म्हणाल्या की आपली संस्कृती आहे त्याची, तिच्यात तुला खूप काही काळजी करायची गरज नाही आहे, ती सांभाळून घेईल आणि तू पाठव म्हणजे धाडस कर, काही हरकत नाही. नाही तर तोपर्यंत माझ्या आईचंही फार काही धाडस दिल्लीला पाठवायचं मला एकटीला होत नव्हतं. तेव्हा मी 16 वर्षाची होते जेव्हा मी घर सोडलं शिक्षणासाठी तेव्हा. आणि दिल्ली वॉज अ बिग शॉक, कारण गोईंग फ्रॉम पुणे, एक्झॅक्टली, आणि गोईंग फ्रॉम पुण्याचं सेफ, सिक्युअर, सगळ्यांची माहिती सगळ्यांना असणं, सगळे मित्रपरिवार एकमेकांशी जुडले जाणं, आणि मग दिल्लीची त्यावेळची मला 16व्या वर्षी वाटलेली हिपॉक्रेसी, मला 16व्या वर्षी वाटलेलं की असं एकदम कटथ्रोट कॉम्पिटिशन, एकमेकाला थोडंसं कॉम्पिटिशनमध्ये खालती ओढण्याची जी एक प्रवृत्ती असते ती बघितल्यावर माझं तर म्हणजे इनफॅक्ट त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा अख्खा फोकस हा अभ्यासावर लागला. म्हणजे बाहेर काहीही न करता फक्त असाइनमेंट्स आणि सबमिशन्सवर फोकस करणं, ह्याच्यावर पूर्ण फोकस आला. आणि पहिल्या सेमेस्टरच्या शेवटी मी थोडंसं तुमच्या प्रश्नाच्या थोडं पुढे जाते, पण दॅट वॉज अ लाईफ चेंजिंग मोमेंट फॉर मी, की मी 16 वर्षाची होते त्या वर्गात, बाकी सगळे कोणीतरी ग्रॅज्युएशन करून आलं होतं, कोणी इंजिनियर होऊन आलं होतं, कोणी आर्टिस्ट होतं तिथून ते आले होते. NIFT मध्ये वय हा युनिट्स असं हे क्रायटेरिया नाहीच आहे, त्यामुळे मी माझ्या वर्गात सगळ्यात लहान होते. आणि हे सगळे युनो असे डिझायनर्स, कोणाचं अर्ध डोकं शेव केलेलं, कोणीतरी युनो वेगळे वेगळाच पोशाख घालून, आणि मला असं वाटायचं की किती क्रिएटिव्ह लोक आणि काय, आणि मी कसं आता युनो हाऊ शुड आय डू बेटर. तर अशामध्ये आय फील जो माझा पहिले 6 महिने जे मी अगदी माझ्या कामावर फोकस करून काम केलं, आणि जेव्हा रिझल्ट लागला फर्स्ट सेमेस्टरचा तेव्हा मी बोर्डवर माझं नाव शोधते दिसतच नाहीये, तर माझ्या शेजारी माझा एक क्लासमेट उभा होता उंच नेपाळचा संदीप रामोदामू म्हणून, तर मी माझ्या डोक्यावर टपली मारली आणि म्हटलं तिथे काय बघतेस, इथे बघ ना. तर तेव्हा असं आयुष्यभर वाटलं नव्हतं की मी टॉप करीन. तो भारतातला पहिला वर्ग जिथे लाखो मुलं अप्लाय करतात त्यातली 30 निवडली जातात,
आणि त्या वर्गाला टॉप करणं हे माझ्यासाठी म्हणजे दॅट वॉज माय मोमेंट ऑफ ट्रूथ, की मी हे करू शकते आणि मी खूप चांगलं करू शकते. आणि तेव्हापासून माझा ऑनेस्टली इट वॉज लाईफ चेंजिंग, कारण तेव्हापासून माझा ॲटिट्यूड त्या अभ्यासाकडे, माझ्या कलेकडे बघण्याचा सुद्धा खूप बदलला. आणि तेव्हापासून मग मी प्रत्येक सेमेस्टर टॉप करून गोल्ड मेडल घेऊनच बाहेर पडले. पण तो जो एक चेंज झाला माझ्यामध्ये की आय कॅन डू दिस, ते जे म्हणतात ना की यू टेस्ट सक्सेस ऑर यू टेस्ट ब्लड, की त्याच्यानंतर मग तुम्ही मागे बघत नाही. सर वॉज व्हेरी लाईफ चेंज. पण ना पुण्यात येऊन, म्हणजे मी खरं सांगते की पुण्यामध्ये असं आहे की यू स्टार्टेड विथ वन स्विंग मशीन, नंतर एक टेलर कोथरूडला सुरू केलं आणि ते पण कोथरूडला, अगदी पेठेचं कल्चर जे असेल ते तिथे, अगदी त्यांना कन्व्हिन्स करणं. म्हणजे सी दिल्लीचं एक एलिट कल्चर आहे की जिथे डिझायनर आणि हे ती कन्सेप्ट विकणं सोपं आहे. मुंबईला पण ते ती हवा आहे मेट्रोची, दिल्लीचे शॅडो मध्ये आहेच फॅशनच्या. पुण्यामध्ये तसं, पुणे खूप पारंपरिक, खूप कॉन्झर्वेटिव्ह, तिथे तुला हे कन्सेप्ट सुद्धा सेल करणं की डिझायनर गरजेच आहे, नॉट जस्ट अ टेलर, बियॉन्ड टेलर, ते अवघड गेलं असेल कसं? खूपच. आता आपण जेवढं पुण्यात फॅशन फॉरवर्ड आपण पुणे म्हणतो, आणि खरंच सगळे ग्लोबल ब्रँड आले पुण्यात, पुणेकर जगभर जाऊन शॉपिंग करतात. आय थिंक यू ब्रॉट सो मेनी डिझायनर्स हियर अँड फॅशन सेन्स, आय हॅव कव्हर्ड देम. करेक्ट करेक्ट. सो सुरुवातीला आम्ही 150 रुपये शिलाईमध्ये अख्खा सलवार सूट शिवून घेतो. तुझी शिलाई 750 का आहे किंवा 650 का आहे, म्हणजे लिटरली कपडे उलटून सुलटे करून दाखवायचे, आतमधलं फिनिशिंग, की कसा हा कपडा उलटा घातला तरी तुम्हाला कळणार नाही की हा उलटा घातलाय. तेव्हा टेलर्स ओव्हरलॉक सुद्धा नाही करायचे, नुसतं कापायचे, शिवायचे, चार शिलाया मारायचे आणि ड्रेस तयार. तर फिनिशिंग, फिटिंग, तुमच्या पर्सनॅलिटीचा एक, तुमची पर्सनॅलिटी स्टडी करून तुमच्या अंगावर घातलेला एखादा पोशाख, वेगवेगळे रंग, त्याच्या रंगसंगती. आधी आपल्याकडे चॉकलेट ब्राऊन, बेज, मरून, ग्रीन असे खूप स्टँडर्ड रंग एक वापरले जायचे, पण सगळे फ्रॉस्टेड कलर्स, पेस्टल्स, त्याच्यात कलर स्टोरी, हे जेव्हा सगळं मी एक्सप्लेन करायला लागायचे, किंवा फॅब्रिक, त्याचं टेक्निक, एम्ब्रॉयडरीमधले वेगवेगळे प्रकार आणि ते आपण कसे कस्टमाइज करू शकतो, सो इट वॉज अ डेफिनेटली अपहिल स्ट्रगल होता तो. पण आय फील की पुणेकरांना तेवढंच त्याच्यात नाविन्य पण वाटलं. आणि जसं ते म्हणाले की नाही, आधी एक छोटीशी गोष्ट शिवून दाखव बाबा, आम्हाला हे असं सगळं परवडत नाही. पण मग त्याचं फिटिंग बघितलं, मग ते एका माणसाने दुसऱ्या माणसाला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, कारण तेव्हा काही ऍडव्हर्टायझिंग हा प्रकार नव्हता, कुठे काही सोशल मीडियाचा प्रकार नव्हता. सो आय फील माझी सगळी ऑर्गॅनिक ग्रोथ ही वर्ड ऑफ माउथ नीच झालेली आहे. आणि ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनी, कारण तेव्हा चांगलं काम केलं तर यु नो देर वॉज ऑटोमॅटिक अप्रिसिएशन फॉर समबडी हु वॉज ईगर अँड अर्नेस्ट, म्हणजे की काम करायला खूप जेव्हा एक संधी मिळाली मला, तेव्हा मलाही खूप मेहनत करावी शकते. आणखी एक म्हणजे बॉलिवूडशी पहिला कनेक्ट कसा आला, कारण यु नो मेनी स्टार्स, म्हणजे प्रियांका चोप्रा असू दे किंवा करीना कपूर, करिश्मा, कितीतरी स्टार्सची नावं घेता येतील की त्यांनी तुझे डिझाईन्स घातलेले आहेत, तर बॉलिवूडशी कनेक्ट कसा झाला? आय फील की पहिला कनेक्ट झाला तो स्टायलिस्ट आणि शो स्टॉपर म्हणूनच, म्हणजे जेव्हा आपण आपले फॅशन शोज करायला लागलो तेव्हा पुण्यात कुठल्या तरी बॉलिवूड सेलिब्रिटीला घेऊन यायचं, किंवा आपल्या फर्ग्युसन कॉलेज रोडचं आपलं जे फर्स्ट दुकान होतं माझं, एक 4-5 वर्षांनी मी दुकान उघडू शकले, तोपर्यंत मी घरूनच काम करत होते, आणि त्याच्यासाठी जेव्हा करीना कपूर ला बोलवता आलं आणि अक्षरशः स्टॅम्पीड झाली होती तेव्हा, त्यामुळे आपल्या अख्ख्या दुकानाची फ्रंटची काच तुटली होती, आणि तेव्हा त्या गर्दीसाठी पोलिसांना बोलवून गर्दी थांबावी लागली, तर तेव्हा तिचे कपडे आणि यु नो तिच्या, तर अशी ती सुरुवात होत गेली. आणि त्याच्यानंतर पहिल्या 6-7 वर्षानंतर मला असं वाटायला लागलं की बाकी भारतभरात माझं एज्युकेशन नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचं असून सुद्धा, एक्सपिरियन्स तेवढा असून सुद्धा, एक पुण्याची डिझायनर म्हणून अरे पुण्याचीच डिझायनर आहे असं जे बघितलं जायला लागलं आपल्या लेबलकडे, ब्रँडकडे, तेव्हा मला असं वाटलं की मुंबईत सुद्धा आपला प्रेझेन्स असणं गरजेचं आहे, कारण वेदर इट्स इंटरनॅशनल क्लायंट्स, एन आर आय क्लायंट्स किंवा
लाईक यू सेड, बॉलिवूड सेलिब्रिटीज, मीडिया हाऊसेस, हे सगळ्यांचं जेवढं लक्ष मुंबईच्या डिझायनर्सवर असतं तेवढं ते त्या काळात तेवढं स्मॉलर सिटीजला प्राधान्य नव्हतं. सो मग मुंबईत स्टोअर उघडलं आणि मग तिथून तर आय फील आपलं स्टोअर आधी पलिडियमला होतं लोअर परेलला आणि आता गेली 7 वर्ष जुहूतारा रोडवरचं फर्स्ट खूप प्रॉमिनंट स्टोअर आहे. त्यामुळे मग येता जाता आय फील लाईक स्टार्सला पण माहिती पडायला लागली, स्टायलिस्टला पण माहिती पडायला लागली आपल्या कामाची, आपलं काम सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर सगळ्यांना आवडायला लागलं. त्यामुळे आता ज्या रिक्वेस्ट्स येतात त्या आपल्याकडे सरसकट रेग्युलरली स्टायलिंगचं काम चालू असतं सेलिब्रिटीजला. अँड द वॉर्नर ब्रदर त्यांच्याशी असलेला टायअप जो झाला होता त्याच्याबद्दल सांग. हाऊ डिड यू रीच आउट, और हाऊ दे रीच आउट टू यू, कसं झालं? सो देवर लुकिंग फॉर अ डिझायनर टू कोलॅबरेट विथ फॉर देअर वंडर वुमन लाईन. ओके. आणि आपली डिझाईन सेन्सिबिलिटी आधीपासून अशी राहिलेली आहे की एक एम्पावर्ड ग्लोबली ट्रॅव्हल्ड मॅन आणि वुमन, की ज्यांचं इंडियन हेरिटेज आणि कल्चरमध्ये ते रूटेड आहेत पण त्यांची जी सेन्सिबिलिटी आहे, त्यांची जी समज आहे, त्यांचं फॉरवर्ड थिंकिंग आहे, विजन आहे, हे ग्लोबल आहे. म्हणजे ज्या ट्रेडिशन्स आपल्याला शॅकल करतात, ज्या आपल्याला बेड्यांमध्ये बांधून ठेवतात आणि ज्या ट्रेडिशन्स एकेकाळी काही कारणांमुळे आपल्या संस्कृतीमध्ये आल्या होत्या आणि तेव्हा त्या खूप रेलेव्हंट होत्या, पण त्या आज नॉट नेसेसरीली तेवढ्या रेलेव्हंट आहेत. आज आपण त्या हाऊस म्हणून करतो, पण दे शुड नॉट बिकम शॅकल्स फॉर अस वेन आज आपली ड्रेसिंग सेन्सिबिलिटी, आपली फॅशन सेन्सिबिलिटी, आपली विचारसरणी ही एक खूप अजाईल आणि रेलेव्हंट असली पाहिजे आजच्या जगासाठी. आणि तसंच मग इंडियन कल्चरल हेरिटेजला वापरून खूप एक एम्पावर्ड विमेन आणि एम्पावर्ड मेन, जे स्वतः चेंज मेकर्स आहेत, जे रोज कामाला जातात, जे लोकांचे आयुष्य बदलतात आणि त्यांच्या कामा थ्रू दे आर क्रिएटिंग द चेंज दॅट दे वॉन्ट टू सी, अशा लोक रिअल लाईफ हिरोजला आपण ड्रेसअप करण्यात खूप बिलीव्ह करतो ॲज अ ब्रँड. आणि ही डिझाईन सेन्सिबिलिटी, बिकॉज वी आर रिअल लाईफ पीपल हू आर सुपर हिरोज इन एव्हरी डे लाईफ, आणि मग वॉर्नर ब्रदर्स बिलीव इन सुपर हिरोज हू एनी वे इम्बाइब द गुड अँड ब्रिंग अबाउट द चेंज इन देम. तर अशा आपल्या डिझाईन फिलॉसॉफीला ते अट्रॅक्ट झाले आणि म्हणून ते कोलॅबरेशन एक खूप सीमलेस कोलॅबरेशन होतं. की इफ वंडर वुमनची जी इथॉस, तिचं ट्रूथ, तिची स्ट्रेंथ, तिचं हर सेन्स ऑफ फाइटिंग फॉर यु नो द ट्रूथ, जस्टिस अँड इक्वालिटी शुड बी अंडरस्टूड बाय द इंडियन डायस्पोरा. म्हणजे इंडियन जो जे पॉप्युलेशन आहे त्यांना त्यांच्या डिझाईन सेन्सिबिलिटीमध्ये, त्यांच्या भाषेत, त्यांच्या टाईपच्या पोशाखामध्ये वंडर वुमन कशी उतरून आणू शकतो आपण, त्याच्यासाठी हे कोलॅबरेशन होतं. अँड इट वॉज अ 2 year कॉन्ट्रॅक्ट. अँड त्याच्यात आपण एक प्रेथ कलेक्शन, एक कुच्युअर कलेक्शन, विच इज वन हाय फॅशन कलेक्शन अँड वन एव्हरी डे वेअर कलेक्शन आणि अ ज्वेलरी लाईन, अशा तिन्ही डिझाईनच्या आपण लाईन्स लॉन्च केल्या अँड दे वर व्हेरी वेल रिसिव्ड. सो खूप म्हणजे एक छोट्याशा ह्याच्यापासून सुरू करून, कोथरूडमध्ये सुरू करून आता इतक्या ठिकाणी स्टोअर्स आहेत, देश विदेशामध्ये टूर्स असतात आणि शोज असतात, पुढे काय ठरवलंय की मला हे गाठायचं? आर यू आर हॅपी ॲट दिस जंक्चर आणि यू वॉन्ट टू स्टडी लिक व्हॉट? ग्रोथ इज नेवर एंडिंग, रोज लर्निंग, रोज ग्रोथ चालूच असते. आय फील लाईक की आता अशा सिटीजना आणि क्लायंट्सला सर्व्हिस करणं ज्यांची अलाइनमेंट आपल्या ब्रँडबरोबर, ज्यांची विचारसरणी आपल्या ब्रँडबरोबर मॅच होत असून, त्यांचे आपण ब्युटिफुल वॉर्डरोब्स क्रिएट करून त्यांच्या जीवनांमध्ये एक चेंज असतो. सो म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार की आपले कपडे एकदा घातलेला, निवेदिताचे कपडे घातलेला सुरुवात केल्यानंतर एक जो कॉन्फिडन्स, एक जो तेज, एक रोज सकाळी जेव्हा वॉर्डरोबमधून आपण एखादा कपडा घालतो काढतो आणि तो घातल्यावर जो एक आपल्याला दॅट वी आर द बेस्ट व्हर्जन ऑफ आर सेल्फ हे जे वाटतं, सो ब्रिंगिंग दॅट फिलिंग टू मोर अँड मोर पीपल. आणि ऑफकोर्स की हा ब्रँड एक तर ऑनलाईन कसा आपण जगभरात पोचू शकतो ह्याच्याकडे काम चालू आहे, कारण आता
एव्हरीथिंग इज टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन, आणि वेदर इट्स सोशल मीडिया प्रेझेन्स, वेदर इट्स वेबसाईट प्रेझेन्स. आपली वेबसाईट लॉन्च झाली आहे निवेदिता .com, आणि इंटरनॅशनली हा ब्रँड सगळ्यांपर्यंत पोचावा म्हणून आपण ब्रँडिंग सुद्धा निवेदिता हे असंच केलेलं आहे की यु नो इन्स्टेड ऑफ बीईंग अ ब्रँड विच इज यु नो गोइंग टू बी ओल्ड स्कूल, आय फील लाईक constantly relevant, new, well studied, continuous learning आणि continuous agility चा ब्रँड जो आहे, तर असा हा ग्लोबल ब्रँड थ्रू ऑनलाईन प्रेझेन्स अँड थ्रू थ्रू आउट डिफरंट कंट्रीज इन द वर्ल्ड असा त्याचा स्केल वाढवायची इच्छा आहे आणि रोज त्याच्याप्रमाणे काम चालू आहे. पवार फॅमिलीमध्ये म्हणजे पवार परिवारातल्या सगळ्या स्त्रियांचं काही ना काहीतरी आपली आपली खासियत आहे, पर्सनॅलिटी आहे. त्यांच्यापैकी किती जणी निवेदिता कडनं सल्ला घेतात की ओ दिस इज माय स्टायलिंग असं का कोण घेत नाही? नाही, फॅमिलीमध्ये तर ऑफकोर्स मी माझ्या भावा बहिणींचे कझिन्सचे मावशांचे, मला फॅमिलीकडून सुरुवात केल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांचं पण धाडस होतं की मी नवीन सुरुवात केली आणि त्यांनी मला त्यांचे कपडे शिवायला बनवायला दिले. आणि ऑफकोर्स आता लग्नसराई असेल किंवा दिवाळी असेल किंवा काही असेल तर डेफिनेटली फॅमिलीचे कपडे आपण करतोच आणि त्यांचा विश्वास खूप असतो. माझे भाऊही माझे खूप लाडके आहेत त्यामुळे सगळ्या भावांचे कपडेसुद्धा आपल्याकडे असतात आणि त्याच्यात एक वेगळंच प्रेम आहे ते कपडे करण्यामध्ये. आणि डेफिनेटली जसं तुम्ही म्हणालात तसं त्याचा परिवाराचा वृक्षच एवढा मोठा आहे की त्याच्यापुढे आपण कितीही केलं तरी आपण अजून काहीच केलेलं नाही आहे असंच वाटत राहतं. सो इट्स आय थिंक इट्स अ प्रिव्हिलेज and a learning to be born in a family like this. Navrashtra kadun tula khup khup shubhechha. Thank you. Ani hava te milo. Garaj ahe. Thank you. Nivedita sabu sagryat mahatvachi goshta mala Nivedita chi vatte ti म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी मी जशी भेटले होते तशीच अजूनही दिसते. मी पहिला प्रश्न विचारला की काय खातेस आणि साधेपणा जो आहे तो मुळीच गेलेला नाही आहे. म्हणजे कुठेतरी ती कौटुंबिक मुळं जी आहेत ती इतकी घट्ट रोवलेली आहेत की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कितीही स्तरावर गेली तरी ही व्यक्ती अशीच राहील आणि बदलणार नाही असं जे वाटतं त्यात निवेदिता साबू हे नाव अगदी अग्रगणी असं म्हणावं लागेल. तिला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि नवराष्ट्राच्या आमच्या या नवदुर्गा शृंखलेमध्ये तुम्ही अशाच खास व्यक्तिमत्वांना नवरात्रीमध्ये भेटत राहा, आमच्या सोबत राहा. प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.